पैसे खासन खासन किती खासन काही लाजत वाटू द्या, काही जनाची काही म्हणजे काही जनतेचं काही काही समस्या आहे की नाही? ते डम्पिंग ग्राउंड जिथे आहे त्या डम्पिंग ग्राउंडने काय होतं, ते जेव्हा जाळलं जातं त्याचं प्रदूषण जे बाहेर येतं, तिथे VIP कॉलनी आहे, वैष्णवी नगर आहे, चिकूचा मळा आहे, समर्थ कॉलनी आहे, नारायण नगर आहे, या प्रभागात लहान मुलं आहेत, वयस्कर लोक आहेत, या प्रदूषणामुळे त्यांना त्रास होतो. आपल्याला ओला कचरा सुका कचरा हा वेगळा करण्याची प्रोसेस आपल्याला नगरपालिकेने दिलेली होती. बारकोड लावलेला आहे प्रत्येक घराला, त्या बारकोडचं काय झालं? माझा बॅनर नसताना भुसावळ नगरपालिकेने मला नोटीस कशी काय दिली? आणि मी जर बॅनरची परमिशन काढली, मी जर बॅनरची परमिशन घेतलेली होती तर भुसावळ नगरपालिके संबंधित मला ते कागदपत्र दाखवावे. आजच्या पत्रावर शत महत्व, आजच्या पत्रकार परिषद घ्यायचं महत्व असं आहे की ज्या भुसावळ मधल्या ज्या समस्या आहे त्या समस्येबद्दल आम्हाला पत्रकार परिषद घ्यावी लागली आहे. त्याचं कारण असं आहे की भुसावळ मधले रस्ते पूर्ण खड्डेमय झालेले आहे. खड्डेमय पूर्ण रस्ते झाले असून फक्त कागदपत्री रस्ते मंजूर होत आहे, काम त्या रस्त्यांचं काहीच होत नाही आहे आणि फक्त वल्गना होत आहे आणि खोट्या घोषणा केल्या जात आहे, त्या घोषणा म्हणजे होत नाही आहे. पाणी पुरवठ्याचा संबंधित विषय असा आहे की जो पाणी पुरवठा भुसावळ नगरपालिकेचे जे पाणी पुरवठा योजनेकरता जे 5 कोटी मंजूर झालेले आहे, आजपर्यंत ते काम का कम्प्लीट नाही झालेलं आहे आणि संबंधित ठेकेदाराला 2 वेळा मुदतवाढ देऊन जाऊन संबंधित ठेकेदाराला कारवाई आजपर्यंत का नाही झालेली आहे आणि संबंधित अधिकारी ठेकेदाराला का पाठीशी धरताय आणि भुसावळच्या जनतेला पाण्यासाठी वंचित का ठेवलेलं आहे? एवढी तापीमयी आपल्या भुसावळ नगरच्या बाजूला असून सुद्धा भुसावळ पंधरा दिवसाकडे पाणी का येत आहे? आणि मी ज्या प्रभागात राहतो, प्रभाग क्रमांक 18 गंगाम प्लॉट, त्या प्रभागाची कंडिशन अशी झालेली आहे की तिथे 18 वर्ष झाले, फक्त आता 2 महिन्या पहिले रस्ता झालेला आहे, तो पण निष्कृष्ट दर्जाचा रस्ता झालेला आहे. 18 वर्षाले भुसावळ नगरपालिकेमार्फत ते तिथे आजपर्यंत काहीच मूलभूत सुविधा उपलब्ध नाही झालेलं आहे. तिथे रस्ते असे झालेले की असं वाटतं की रस्ते की रस्ते ते खड्डे आहे ते आजपर्यंत नाही समजत आहे. परत तिथे एवढी घाण्याचे साम्राज्य झालेलं आहे, संडाईचे साम्राज्य असं झाले, संडाईचे असे झालेले आहे तुटून फुटून की आया बहिणीला अक्षरशः कसं करून संडाशी ते शौचालयाला जावं लागतं आहे. अशी भुसावळची अशी कंडिशन, जामनेर रोडची कंडिशन अशी झालेली आहे की पूर्ण ठीक आहे की असं वाटतं की पावसाळ्यामध्ये झाडं लावायची आमची इच्छा काय, झाडं लावा कुठे ते नाही समजत आहे भुसावळमध्ये. पण तुम्ही हा विषय कधी घेऊन नगरपालिकेत गेले नाही का? आम्ही विषय वारंवार घेऊन नगरपालिकेत गेलेलो आहे. संबंधित विभागाने आम्हाला सांगले, पण संबंधित विभागाने आम्हाला सांगितलं रस्ते होणार बाकी आजपर्यंत काही रस्ते झाले नाही आहे. मागे आता आमच्या इथे खासदारकीचे इलेक्शन पहिले रस्ता बनलेला होता, तो निष्कृष्ट दर्जाचा रस्ता झालेला होता. त्याला मी ठेकेदाराला विचारणा केली असता ठेकेदार लोक कांता बाहेर वाड्यातून गुंडे बोलवून दमकवण्याचे काम करता. पक्षाचे शिवसेना शहर प्रमुख आहात, एकंदर पूर्ण भुसावळच्या चेहरा मोहरा पाहिला असता की आता प्रशासकीय राजवट बसलेलं आहे, काय सांगायला सर्व चित्रावरती? या सगळ्या चित्रावर मी एकच सांगू इच्छितो, भुसावळ नगरपालिकेचे प्रशासक सर्व आपण बसलेली आहे ते आपण काही फक्त ठराविकच मक्तेदारांना कामं दिलेली जात आहे आणि ते कामं दिलेले झाल्यानंतर पण ते कामं निष्कृ म्हणजे
क्वालिटी होत आहे का हे नगरपालिका प्रशासन चेक न करत आहे. त्यांना फक्त टक्केवारी जी पडलेली भुसाल नगरपालिका टक्केवारी घेऊन देत आहेत अधिकारी लोक. फक्त टक्केवारी घेऊन काम चालू आहे. ते काही काम बरोबर होत आहे का? ते कोणत्या क्वालिटीचं काम होत आहे? तिथे सिमेंट कोणतं वापरलं जात आहे? रेती बंद आहे. रेती बंद असताना तिथे रेती बनून काम होत आहे का? गारेजून काम होत आहे? हे भुसाल नगरपालिका अधिकारी कोणी तिथे येऊन चेक करत नाही आहे. फक्त काही ठराविक ठेकेदारांनाच काम दिलेलं जात आहे. आणि संबंधित जे पाणीपुरवठाची योजना भुसाल फिल्टर हाऊस जी योजना आहे ती 3 वर्ष झाले. 5 कोटीची योजना आजपर्यंत कम्प्लीट का नाही झाली? त्याच्यामागे जो अधिकारी आहे जो अधिकारी त्या अधिकाऱ्याने तिची इन्क्वायरी करून संबंधित ठेकेदाराला आजपर्यंत कारवाई का नाही केलेली? त्याचप्रमाणे जामनेर रोड, यावर रोड, या रोडावरती जे खड्डे पडलेले आहे त्या खड्ड्यांचं काय? आता तुमचे देवगणपती बसतील ते खड्डे तुम्ही काय उजवणार? पैसे खासन खासन किती खासन काही लाजा तर वाटू द्या. काही जनाची काही माझी काही जनतेचं काही काही समस्या आहे की नाही? लोक रोड कमिटी टॅक्स भरतात, सगळे भरतात, तुम्ही ते तर काय देताय लोकांना? काही ठराविक लोकांनाच फक्त पाठी धरून कामं नको करून घ्या. लवकर लवकर ते खड्डे पुजवण्यात येणार नाही. त्या सूचनेमार्फत मोठं आंदोलन करण्यात येईल. भुसाळ नगरपालिकेचा म्हणजे भोंगळ काढावा हे बघा याच्यामुळे कागद तुम्ही समजताय. हा भुसाळ नगरपालिकेचा कागद आहे. बॅनरबद्दल परमिशनचा कागद आहे. भुसाळ नगरपालिकेचा अष्टभुजदेवीजवळ बॅनर आहे. ते बॅनरची परमिशन संबंधित माझ्या नावावर आहे. पवन रवींद्र नाले मी माझ्या नावावर भुसाळ नगरपालिकेला नोटीस दिलेली आहे. जेव्हा की आजपर्यंत मी भुसाळ नगरपालिकेत एक पण बॅनर लावलेलं नाही. तर या भुसाळ नगरवर भोंगळकाळवर बघा उद्या चालून हे मला हे बघा मला 33,551 नोटीस दिलेली आहे. माझं बॅनर नसताना भुसाळ नगरपालिकेने मला नोटीस कशी काय दिली? आणि मी जर बॅनरची परमिशन काढली मी जर बॅनरची परमिशन घेतलेली होती तर भुसाळ नगर संबंधित मला ते कागदपत्र दाखवावे. जर मुंबई सारखी दुर्घटना भुसाळमध्ये घडली आणि जर कोणाचा निष्पापा जनतेचा जीव गेला तर ते जिम्मेदार कोण राहील? भुसाळ नगरपालिकेचा मला जिम्मेदार पकडलं नाही की ते परमिशन माझ्या नावावर आहे ना. तर संबंधित अधिकाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्यात यावी आणि बॅनर तात्काळ सील करण्यात यावे. हे आमच्या जे गंगामठा प्रभागांकडली जे समस्या होत्या ते इतकी म्हणजे रस्ते इतके खराब झालेले आहे की संबंधित अधिकाऱ्यांनी तिथे येऊन ते रस्ते पाहण्यात यावे की रस्ते खराब झालेले आहे की नाही. येणाऱ्या 8 दिवसाच्या आज जर रस्त्यांची काही नगरपालिकेने काही जर डागडुकी नाही केली तर येणाऱ्या 8 दिवसाआधी आम्ही गंगामपाट भागातून विशाल नगरपालिका मोर्चा काढण्यात येईल सूचना तर्फे. विषय दुसरा एक असा जे रस्त्यांकरता दुसऱ्या प्रभागामध्ये डांबरीकरणावरती काँक्रिटीकरण चालू आहे आणि गंगाराम प्लॅटमध्ये गंगामपाट भागातील लोकांकरता नगरपालिकेचं फंड नाही आहे का? इतकी दुरवस्था झालेली इतकी खराब अवस्था झालेली आहे की तिथे दुसऱ्या वार्डात ते डांबरी रोडावर ते काँक्रिटीकरण चालू आहे आणि मग गंगामपाटच्या लोकांकरता नगरपालिका निधी नाही आहे का? त्याचप्रमाणे नगरपालिकेचं डम्पिंग ग्राउंड हे गोजोरा खेडी रस्त्याला आहे. तिथे नगरपालिकेने जागोजागी आपल्याला ओला कचरा सुका कचरा हा वेगळा करण्याची प्रोसेस आपल्याला नगरपालिकेने दिलेली होती. बारकोड लावलेला आहे प्रत्येक घराला. त्या बारकोडचं काय झालं? आणि नगरपालिके थ्रू घंटागाड्या येतात त्या घंटागाड्या काबर बंद झाल्यात. आता ते डम्पिंग ग्राउंड जिथे आहे त्या डम्पिंग ग्राउंडने काय होतं ते जेव्हा जाळलं जातं त्याचं प्रदूषण जे बाहेर येतं तिथे VIP कॉलनी आहे, वैष्णवी नगर आहे, चिकुचामळा आहे, समर्थ कॉलनी आहे, नारायण नगर आहे, या प्रभागात लहान मुलं आहेत, वयस्कर लोक आहेत, या प्रदूषणामुळे त्यांना त्रास होतो. तर याचा जबाबदार नगरपालिका राहणार नाही का? मग कोण राहील? बरं याच्याकडे नगरपालिका का लक्ष देत नाही? जर नगरपालिकेला ते करायचंच होतं ते त्याचं रिसायकलिंग करायचं होतं तर आधी नगरपालिकेने तिथे चिमणी उभारायला पाहिजे होती. चिमणी का उभारण्यात आली नाही? पण घंटागाडा सुरू आहे म्हणतात भुसाळमध्ये. मला वैष्णवी नगरमध्ये राहून आज 20 वर्ष झाली. 20 वर्षात नगरपालिकेने एकदाही त्या शिरपूर कणा रस्त्याला पाहिलेलं नाही. नगरपालिकेशी बोलले या विषयावर वारंवार आम्ही त्यांना निवेदन दिलेले आहेत, त्यांना मागणी केलेली आहे, पण नगरपालिके त्याच्याकडे लक्षच देत नाही. शिरपूर कन्हाळापासून MIDC जो रस्ता जातो हाही नगरपालिके अंडर येतो. तिथली डागडुजी नगरपालिका का करत नाही? हे रस्त्याचं जे उदाहरण आहे हे फक्त शिरपूर कन्हाळा रस्त्याचं नाहीच आहे, हे पूर्ण भुसावळचं समस्या आहे की जिथे वारंवार खड्डे आहेत त्या रस्ते आहेत. अशा आता ही परिस्थिती झालेली आमची की आम्ही आता रस्त्यांवर झाडं लावायचा विचार करतोय. एवढे मोठे मोठे खड्डे त्या ठिकाणी झालेले आहेत.
27 जुलै भव्याभिष्ट चिंतन सोहळा, शांत संयमी संघर्षशील व्यक्तिमत्व, प्रत्येक शिवसैनिकाचा श्वास, शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे आपणास अभिष्ट चिंतन सोहळ्याच्या लक्ष लक्ष शुभेच्छा। अरे तुझ्या 700 पिढ्या उतरल्या तरी त्यांच्या छाताडावरती पाय रोवून भगवा फडकवणीची ताकद या शिवसेनेमध्ये आणि मर्द शिवसैनिकांमध्ये आहे हा विश्वास देणारे आमचे सर। महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव साहेब ठाकरे आपणास वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.